दडपण गोळा करण्यासाठी गेलेल्या पत्नीला घरगुती वादातून ठार करून मुलीस जखमी केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला उत्तर प्रदेश येथील मथुरा येथून कोरची पोलिसांनी अटक केली. प्रीतराम धकाते असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. कोरचीपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोचीनारा गावातील ही घटना 2 जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली होती. रेखाबाई प्रीतराम धकाते असे मृत महिलेचे नाव आहे तर श्यामबाई देवांगण असे जखमी मुलीचे नाव आहे. घटनेला अंजाम देऊन आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला होता. तब्बल 15 दिवस आरोपीने पोलीस विभागाला चकमा देत ट्रान्सपोर्टसाठी जाणाऱ्या ट्रकमध्ये बसून प्रवास केला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा उत्तर प्रदेश येथील मथुरा येथे साधूची वेशभूषा परिधान करून राहत असल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस स्टेशन कोरची येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकुवर यांनी आपल्यासोबत 3 सहकाऱ्यांना घेऊन मथुरा गाठले. आरोपीला शोधताना त्याला याची कल्पना होता कामा नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी साधूचे वेश परिधान करून व उर्वरित पोलीस कर्मचाऱ्यांनी रिक्षा चालक चणे विक्रीचा धंदा लावून सापळा रचून प्रीतराम याला मथुरा येथून 5 दिवसानंतर अटक केली. आरोपीला अटक करून कोरची येथे आणण्यात आले आहे. या कारवाईत तेजराम मेश्राम नरेंद्र धोंडणे शिवचरण भालेराव यांचा समावेश होता. काही वर्षापूर्वी सिने अभिनेते आमिर खान यांनी अशीच भूमिका सरफरोश या सिनेमामध्ये साकारली होती. परंतु खून करणाऱ्या आरोपीला अशा प्रकारे अटक केल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकवर यांनी पोलीस विभागात प्रशंसा केली जात आहे. नमस्कार, मी एपीआय फुलकवर. पोलीस स्टेशन कोरची अपक्रमांक 64/2023 कलम 302 326 506 भादवीमधील आरोपी नामे प्रीतम धकाते राहणार कोचीनारा हा आपल्या पत्नीला कुऱ्हाडीने मारून दिनांक 2/7/2023 फरार होता. त्याच्या जवळपास लोकेशन घेतला असता तो मिळून आला नाही म्हणून वरिष्ठांचा योग्य मार्गदर्शनाखाली माननीय एडिशनल साहेब चिंता साहेब तसेच माननीय SDPO श्री झरकर साहेब कुरखेडा यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आम्ही मथुरा येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला. लोकेशनचा वापर केला असता त्या ठिकाणी लोकेशन व्यवस्थितरित्या दाखवला नाही त्यावेळेस आम्ही स्वतःचा आयडिया हे करून प्रत्येकांना वेगवेगळे काम सोपवण्यात आले. तेजराम मेजरला दारूचा अड्ड्याचा ठिकाणी सोपवण्यात आले. नरेंद्र कॉन्स्टेबलला रिक्षाचालक बनवण्यात आला. भालेराव यांना काकडी विकण्यासाठी त्याला काम सांगितलं आणि मी स्वतः प्रत्येक आश्रम किंवा देवस्थान याच्यामध्ये स्वतः साधूचं रूप घेऊन आम्ही त्याला शोधला आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई करण्याची पोलीस स्टेशनला सध्या आणलेला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याला पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली.